राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये कृषी विभागाच्या वतीने काही ठिकाणी अद्यापही पंचनामे झालेले नाही अनेक शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ करण्याची ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्यातले माजी मंत्री एकनाथराव खडसे आहेत भाऊ काय सांगाल सातत्याने शेतकरी हा संकटात सापडलेला आहे यंदा सुद्धा पावसाचा अतिपाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी आणि अद्यापही सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर झालेलं नाही किंवा बऱ्याच ठिकाणी पंचनामे झालेले गेल्या अनेक वर्षातून पहिल्यांदा असं झालेलं आहे की कंटिन्युअसली सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि हा पाऊस इतका जोरदार आहे पडतो की साऱ्या शेतीमध्ये पाहुणे गोडगा गोडगा पाणी आहे काही ठिकाणी त्याच्याही वर पाणी थांबलेलं आहे आणि त्यामुळे पिकं जे आहे ते उद्ध्वस्त झालेले आहेत पिकं सडले आहे पिकं निकामी झालेले आहेत अशा स्थितीमध्ये पिकांचेच नुकसान झाले असं नाही तर गोठ्यांचे नुकसान झाले आणखी शेती अवजारांचे नुकसान झाली रोजगार मिळत नाही अशी स्थिती झाली आणि त्यामुळे याच्याकडे सरकारने गांभीरित्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे अजूनपर्यंत तरी सरकारने याबाबतचे पंचनामे जा करण्याच्या संदर्भामधल्या सूचना किंवा नुकसान भरपाईच्या सूचना अजूनपर्यंत तरी दिलेल्या नाही जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री आहे महाराष्ट्रामधले माननीय मुख्यमंत्री सर्वत्र लाडक्या बहीणसाठी फिरत आहे पण लाडक्या बहीण योजनेसाठी जेवढा वेळ देता तेवढा शेतकऱ्यांसाठी वेळ दिला आणि ह्या जर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला तर आनंद वाटेल मला वाटतं की ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रातली ती स्थिती आहे महाराष्ट्रामधला शेतकरी वाट पाहतो आहे की सरकार आम्हाला काय मदत करेल तातडीने सरकारने महाराष्ट्रभरामध्ये ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी माझी मागणी आहे मग बदलापूरची जी घटना झाली त्या संदर्भात आज नागपूरला शरद पवार गटाचं भव्य असं आंदोलन करण्यात आलं या बदलापूर घटनेसंदर्भात सत्ताधारांकडून कुठेतरी शाळेची संस्था चालक असतील किंवा त्या शाळेसंदर्भातल्या ज्या कारवाई आहेत त्या पूर्ण केल्या के जात नसल्याचा आरोप केला जातो आहे समाज बदलापूर घटनेवरून टीका होते सर सरकारवर मात्र त्या प्रकरणामध्ये जी आहे अद्यापही योग्य कारवाई अजून झालेली नाही त्यामुळे आज, आज नागपूरला शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन केलं जात आहे त्यात कुठेतरी शाळा व्यवस्थापन असेल किंवा यांना कुठेतरी वाचवलं जात आहे असा आरोप केला जातो बदनापूरची घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे यामध्ये शाळा संस्था चालकांवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची आवश्यकता आहे अनेक गुन्हेगारीच्या फरारच दिसत आहेत मग फरार केले का फरार आहे याची वस्तुस्थिती समोर आली पाहिजे इतके दिवस होऊनही जर सर्व आरोपींना पकडण्यामध्ये अपयश असेल तर हे सरकारचं अपयश आहे ता अधिकाधिक याच्यामध्ये लक्ष देऊन याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आज विरोधके मांडताय सत्ताधाऱ्यांकडून आवाजामध्ये बोललं जात आहे मला वाटतं सरकारने संदर्भात गंभीरतेने लक्ष द्यावं हे होते आपल्यासोबत एकनाथ खडसे की राज्यातली शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री लाडकेबेनप्रमाणेच शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावं आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं